नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एम पी एस सी गुरुमध्ये। मित्रांनो, आज तुमच्यासाठी इंग्लिश टू मराठी कशा प्रकारे आपण ट्रान्सलेट करू शकतो, छोटी छोटी वाक्य आणलेली आहेत तुमच्यासाठी। या छोट्या छोट्या वाक्यांचा उपयोग आपण मोठ्यात मोठी वाक्य तयार करण्यासाठी आरामात करू शकतो। आता बघा, पहिलं उदाहरण, लेट मी आऊट, मला बाहेर जाऊ द्या। लेट मी आऊट म्हणजे मला बाहेर जाऊ द्या। दुसरा आहे नो वे, म्हणजे बिलकुल नाही। नो वे, बिलकुल नाही। नॉट शुअर, खात्री नाही। नॉट शुअर, खात्री नाही। अकॉर्डिंग विथ, च्यानुसार। आपण बोलताना म्हणतो ना, च्या माहितीनुसार, च्या बिलानुसार, अकॉर्डिंग विथ द बिल, अकॉर्डिंग विथ द इन्फॉर्मेशन, अशा प्रकारे। लेट इट गो म्हणजे जाऊ द्या। लेट इट गो, जाऊ द्या। बिकॉज ऑफ, च्या कारणास्तव। बिकॉज ऑफ, च्या कारणास्तव। हे सुद्धा आपण मोठ्या मोठ्या वाक्यामध्ये वापरू शकतो। नथिंग मोर म्हणजे बस काहीच नाही। नथिंग मोर, बस काहीच नाही। आठवं वाक्य बघा, प्लीज लिव म्हणजे कृपया जा। प्लीज लिव, कृपया जा। वॉज आय रॉंग, काय मी चुकलो होतो, प्रश्न आहे। वॉज आय रॉंग, काय मी चुकलो होतो। आर यू टायर्ड, थकलास का तू। आर यू टायर्ड, थकलास का। बघा आता, व्हॉट अबाउट अस, आमचं काय। व्हॉट अबाउट अस। ॲक्ट सिन्सिबली म्हणजे समजदारीने वागा। ॲक्ट सिन्सिबली। त्याच्यानंतर तेरावं वाक्य बघा, एनिथिंग मोर, और कुछ, अजून काही। एनिथिंग मोर, काही लागलं तर सांग, आपण त्यावेळेस वापरतो ना एनिथिंग मोर, अशा प्रकारे। कांट वॉक, चालता येत नाही। ही कांट वॉक, त्याला चालता येत नाही। रिसिप्ट प्लीज, पावती द्या। आपण दुकानदाराला एकंदराला हे वापरू शकतो, रिसिप्ट प्लीज, शॉपकीपरसाठी। त्याच्यानंतरच बघा, नो रिस्क, काही जोखीम नाही। नो रिस्क, यामध्ये काहीच जोखीम नाही। व्हॉट डू यू थिंक, तुला काय वाटतं। व्हॉट डू यू थिंक, बोलताना आपण सहज म्हणतो ना, कोणाला विचारलेला प्रश्नच उत्तर। समजा तुला काय वाटतं, काही सजेशन मागायचं असलं की, तेव्हा आपण हे वापरू शकतो, व्हॉट डू यू थिंक। सच इन लाईफ, असं आहे जीवन। सच इन लाईफ। डोंट रिमेंबर, लक्षात नाही। डोंट रिमेंबर, माझ्या काहीच लक्षात नाही हो। डोंट रिमेंबर। व्हाय सो, असं का। व्हाय सो, असं का। अशा प्रकारे मित्रांनो, एकदम सोप्या सोप्या प्रकारे आपण इंग्लिशचं मराठी आणि मराठीचं इंग्लिश करू शकतो। छोटी छोटी वाक्य आहेत, पण याचा उपयोग तुम्ही मोठ्या मोठ्या वाक्यामध्ये सुद्धा आरामात करू शकता। अजून अजून नवीन नवीन ट्रिक्स मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल। माझ्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या जर नवे असाल तर। तुमच्या मित्रांनासुद्धा व्हिडिओबद्दल सांगा। धन्यवाद।